सर्वांना नमस्कार. बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी भूगोल विषयामधील पाठ क्रमांक 7वा खडक व खडकांचे प्रकार या पाठाचं नोटसह स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत. बालमित्रांनो, या ठिकाणी आकृती 7.1 यामध्ये दिलेली जो काय तीन चित्रे आहेत अ ब क, या तीनही चित्रांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करूया आणि या ठिकाणी विचारलेले प्रश्नांचे उत्तर आपण देऊया. बालमित्रांनो, चित्रांचं निरीक्षण केल्यानंतर यामधील प्रश्न पहिला आहे, अ मधील डोंगर कशाचा बनलेला आहे. म्हणजे बालमित्रांनो, या ठिकाणी आकृतीमध्ये अ या चित्रामध्ये किंवा अ या आकृतीमध्ये डोंगर दिलेला आहे. या डोंगराचं काळजीपूर्वक निरीक्षण केल्यानंतर आपल्याला उत्तर देता येईल. तर प्रश्न आहे, डोंगर कशाचा बनलेला आहे. तर याचं उत्तर आहे, अ मधील डोंगर खडकांचा बनलेला आहे. प्रश्न दुसरा आहे, ब मध्ये काय केले जात आहेत. म्हणजे ब आकृतीमध्ये किंवा ब या चित्रामध्ये काय केले जात आहेत. तर या ठिकाणी यंत्रामार्फत कार्य चालू आहे, काम चालू आहे, त्याचं निरीक्षण आपण केल्यानंतर उत्तर सहजपणे देता येईल. तर उत्तर आहे, ब मध्ये यंत्राच्या सहाय्याने जमिनीत खोदकाम करून त्यातून खडक बाहेर काढले जात आहेत व हे खडक ट्रक मध्ये भरले जात आहेत. म्हणजे या ठिकाणी दोन यंत्रामार्फत दोन विविध क्रिया होत आहेत हे आपल्याला सहजपणे सांगता येईल. यामधील तिसरा प्रश्न आहे, क मध्ये आपणास काय दिसते. उत्तर, क मध्ये लहान आकाराचे दगड दिसतात. म्हणजे क या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसून येते, पहा, लहान लहान दगड आपल्याला दिसून येतात. बालमित्रांनो, यामधील चौथा प्रश्न आहे, वरील तीनही बाबींचा एकमेकांशी संबंध काय असावा. तर याचं उत्तर आहे, मोठमोठे डोंगर किंवा जमीन यांचे यंत्रांच्या सहाय्याने खोदकाम केले जाते व खडक फोडून छोटे दगड मिळवले जातात. याच पद्धतीने प्रश्न पाचवा आहे, अ आणि क मधील घटकांचा आपण कशासाठी वापर करतो. निश्चितच या डोंगर आणि लहान लहान खडकांचा आपण वापर कशासाठी करतो, पहा, बांधकामासाठी, खनिजे मिळवण्यासाठी, शिल्पकलेसाठी आपण लहान खडकांचा आणि डोंगराचा वापर करत असतो. बालमित्रांनो, या ठिकाणी हा खडक या मुद्द्याला स्पर्श करण्यापूर्वी पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 40 वर आपल्याला एक प्रात्यक्षिक काम दिलेलं आहे, ते आपण करून पाहणार आहोत. तर प्रात्यक्षिक काम काय, पहा, आपल्या परिसरातील डोंगरावरून नदी पात्रातून जमिनीतून विविध प्रकारचे रंगांचे आकारांचे दगड गोळा करा. या दगडांचे निरीक्षण करून खालील माहितीची नोंद करा. मग यामध्ये दगड सापडला ते स्थान, म्हणजे कोणत्या ठिकाणी सापडलं, तर त्या दगडाचा रंग कोणता आहे, दगडावर दिसणारे ठिपके व त्यांचा रंग, दगडाचे वजन अंदाजे, म्हणजे तो हलका आहे की जड आहे या पद्धतीने, दगडांचा कठीणपणा, म्हणजे दगड कठीण आहे का ठिसूळ आहे का मध्यम आहे, दगडाची रचना म्हणजे एकजिनशीपणा, थर, पोकळपणा, या मुद्द्यांना अनुसरून आपण माहिती लिहिणार आहोत. आणि दगडाची सच्छिद्रता, म्हणजे ते सच्छिद्र आहे की अछिद्र आहे. मग आपण गोळा केलेले हे जे दगड आहे आणि त्या दगडाविषयीची माहिती शिक्षकाने काय करायचं आहे, शिक्षकांना तुम्ही दाखवणार आहात. आणि त्यानंतर वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने जमा केलेली आपापल्या परिसरामध्ये जो का आढळणारा जो खडक आहे, तर त्या खडकाविषयी वर्गामध्ये आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण प्रात्यक्षिक काम झाल्यानंतर, प्रत्यक्ष कृती करून पाहिल्यानंतर खडक कशाला म्हणतात याविषयी आपण सविस्तर माहिती या ठिकाणी प्राप्त करणार आहोत. खडक तर शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात. बालमित्रांनो, गेल्या वर्षी आपण शिलावरण म्हणजे काय, जलावरण म्हणजे काय, वातावरण म्हणजे काय, शिलावरणाविषयी, जलावरणाविषयी, वातावरणाविषयी सविस्तर माहिती प्राप्त केलेली आहे. तर त्या व्याख्येनुसार किंवा आपण प्राप्त केलेल्या माहितीच्या आधारे आता विस्तृत माहिती आपण इयत्ता 6वी मध्ये आपण समजून घेणार आहोत. तर खडक म्हणजे काय, पुन्हा एकदा मी सांगणार आहे, शिलावरणामध्ये
तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात. मग आता थोडक्यात शिलावरण हे माती व खडकांचे बनलेले आहे. शिलावरण म्हणजे वेगळं काहीच नाही, माती आणि खडकांचं जो मिश्रण आहे यालाच आपण शिलावरण म्हणतो. म्हणजे दगड आणि माती यांना एकत्रितपणे आपण शिलावरण म्हणणार आहोत. सोपायना भाग माती आणि दगड या दोन्हीचं जो मिश्रण आहे किंवा त्या एकत्रित या सर्व घटकांना आपण शिलावरण म्हणूया. आता खडकांमधील खनिजे, या खडकांमध्ये कोणकोणते खनिजे असतात, तर या खडकांमध्ये शिलिका, अल्युमिनियम, मॅग्नेशियम व लोह ही खनिजे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. खडकांचे गुणधर्म आपण पाहूया. खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या ज्या प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेवर अवलंबून असतात. खूप महत्वाचा भाग आहे खडकाचे गुणधर्म कशावरून ठरतात, तर खडकामधील खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण आणि ते एकत्र येण्याची जी प्रक्रिया आहे यावर खडकांचे गुणधर्म अवलंबून असतात. बालमित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवा, खडकाला, खडक म्हणजे वेगळं काहीच नाही, तर या खडकालाच दगड, पाषाण, शिला किंवा शिळा असेही म्हणतात. म्हणजे दगडाला दगड हे समानार्थी शब्द आहे, दगड, पाषाण, शिळा, तर या दगडालाच आपण खडक असे म्हणणार आहोत. पुढे पहा खडकांचे प्रकार. निर्मिती प्रक्रियेनुसार खडकांचे तीन प्रकार पडतात. यामधील पहिला प्रकार आहे अग्निजन्य खडक. तर या अग्निजन्य खडकाला अग्निज खडकही म्हणतात किंवा मूळ खडक म्हणतात. मग या अग्निजन्य खडकापासूनच, या मूळ खडकापासूनच पुढील खडक जे काय खडकांचे प्रकार आहेत ते तयार झालेले आहेत. तर खडकांचा जो दुसरा प्रकार आहे स्तरित खडक किंवा गाळाचे खडक. तिसरा आहे रूपांतरित खडक. तर आज आपण या पाठामध्ये बालमित्रांनो अग्निजन्य खडक म्हणजे काय, स्तरित खडक म्हणजे काय, रूपांतरित खडक आणि या विविध खडकांचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांचे आपण फायदे या संदर्भात आपण सविस्तर चर्चा या पाठामध्ये करणार आहोत. तर या ठिकाणी पहा, माहित आहे का तुम्हाला या सदराखाली काही नवीन गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते. प्रचंड म्हणजे 5000 डिग्री सेल्सिअस पर्यंत पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये तापमान आपल्याला दिसून येईल. त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपामध्ये असतात, म्हणजेच द्रव किंवा पातळ स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतात. भूपृष्ठांच्या भेगांमधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येतात, तर त्याला ज्वालामुखी म्हणतात. या ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावारस, वायू, धुलीकण, राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी देखील असे प्रश्न विचारले जातात, ज्वालामुखीच्या उद्रेकातून कोणकोणते पदार्थ बाहेर पडतात. तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावारस, वायू, धुलीकण, राख या स्वरूपाचे जे पदार्थ आहेत किंवा इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. लावारसापासून मूळ खडक तयार होतात. आताच आपण जे काय तुम्हाला मी सांगत होतो की अग्निजन्य खडकाला मूळ खडक म्हणतात, मग हा जो अग्निजन्य खडक आहे किंवा हा जो मूळ खडक आहे तर ते लावारसापासून तयार होतात. आता अग्निजन्य खडक म्हणजे आपण अग्निजन्य खडक म्हणजे काय पाहूया. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली म्हणजे जमिनीखाली शिलारस आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते व या प्रक्रियेतून अग्निजन्य खडक तयार होतात. म्हणजे बालमित्रांनो पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये असलेले जो प्रचंड जे काय तापमान आहे त्या प्रचंड तापमानामुळे त्या ठिकाणी असणारे जे प्रत्येक जे पदार्थ आहे ते द्रव स्वरूपामध्ये, पातळ स्वरूपामध्ये तुम्हाला दिसून येते. मग आता या पृथ्वीच्या पृष्ठभागातून, पृथ्वीच्या ह्या भूपृष्ठामधून ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर ज्यावेळी भूपृष्ठावर लावारस येतोय तर ते थंड झाल्यानंतर
त्या थंड होण्याची पूर्ण क्रिया संपल्यानंतर घनीभवन होते आणि या प्रक्रियेमधूनच अग्निजन्य खडक तयार होतात. या अग्निजन्य खडकांना प्राथमिक खडक किंवा मूळ खडक असेही म्हणतात. या खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही. अग्निजन्य खडकामध्ये बेसॉल्ट हा प्रमुख खडक आहे. तर आपली जी महाराष्ट्र भूमी आहे तर या बेसॉल्ट खडकापासूनच बनलेली आहे. पुढे बघूया आपण. माहित आहे का तुम्हाला पिंगुश खडक हा अग्निजन्य खडक आहे. ज्वालामुखीतून येणारा फेसापासून हा खडक तयार होतो. तो सच्छिद्र असतो, म्हणजे छिद्र असलेला. त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो. बालमित्रांनो, आकृती 7.2 मध्ये पिंगुश खडक दाखवलेला आहे. बिदरच्या काही भागामध्ये लातूरमधील कासार शिर्शीच्या या सोनामाता डोंगरावर देखील तुम्हाला या पिंगुश खडकाचे काही नमुने तुम्हाला पाहावयास मिळतात. म्हणजे घनता कमी असलेले या ज्वालामुखीच्या फेसापासून तयार झालेला हा पिंगुश जो खडक आहे तो खडक निश्चितच थोडस इतर खडकांपेक्षा वेगळा आहे. पा आकृती 7.3 चं निरीक्षण केल्यानंतर या ठिकाणी आकृती 7.3 मध्ये किल्ल्यांवरील तलाव दाखवलेला आहे. तर आता थोडस आपण जरा डोके चालवा. या सदराखाली महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी प्रामुख्याने कोणता खडक वापरला असावा आणि तोच खडक का वापरलेला असावा, या दोन प्रश्नांना अनुसरून आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. बालमित्रांनो, या दोनही प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी मी पुढे दिलेलं आहे. यामधील पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी कोणत्या प्रकारचा खडक वापरला असावा. तर याचं उत्तर आहे, महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी बेसॉल्ट हा अग्निजन्य प्रकारचा खडक वापरण्यात आला आहे. तर याचं कारण काय पहा, महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी बेसॉल्ट हा अग्निजन्य प्रकारचा खडक का वापरला असावा. तर याचं उत्तर आहे, बेसॉल्ट हा अग्निजन्य प्रकारचा खडक अतिशय कठीण, जड व एक जिनशी स्वरूपाचा असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी तो वापरला असावा. बालमित्रांनो, या ठिकाणी खडकाचा जो पुढील प्रकार आहे, स्तरित खडक किंवा याला गाळाचे खडक असंही म्हणतात. तर नदी, हिमनदी, वारा इत्यादी कारकांमुळे खडकांचे अपचरण होते. खडकांचे अपचरण झाल्याने त्यांचा भुगा होतो किंवा त्याचे बारीक 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 तुकडे होत खूप बारीक तुकड्यांमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्यांना आपण भुगा म्हणतो. खडकांचे हे कण सकल प्रदेशांकडे वाहत जातात. त्यांचे थर एकावर एक साचत जातात व त्यातून स्तरित खडक निर्माण होतात. बालमित्रांनो, स्तरित खडकात जीवाश्म आढळतात. आता आपण पाहिलेलं आहे अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही, तर स्तरित खडकामध्ये किंवा गाळाचे खडकांमध्ये जीवाश्म आढळतात. बहुतेक स्तरित खडक किंवा गाळाचे खडक सच्छिद्र असतात, म्हणजे छिद्र असलेले असतात. वाळूचा खडक, चुनखडक, प्रवाळ खडक इत्यादी स्तरित खडक आहेत. म्हणजे थोडक्यात वाळूचा खडक असेल, चुनखडक असेल, प्रवाळ खडक असेल, हे स्तरित खडकांचे हे काय आहेत, विविध नमुने किंवा विविध प्रकार आहेत. या ठिकाणी आपण जीवाश्म म्हणजे काय पाहणार आहोत. गाडल्या गेलेल्या म्हणजे जमिनीत गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात. यांनाच जीवाश्म म्हणतात. जीवाश्माच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या काळातील सजीवसृष्टीबाबतची आपल्याला माहिती मिळते. आकृती 7.4 मध्ये जीवाश्म तुम्हाला पाहता येईल. मग या जीवाश्माचा अभ्यास केल्यानंतर, या जीवाश्माच्या निरीक्षणानंतर पृथ्वीवरील त्या काळातील म्हणजे विशिष्ट काळातील सजीवसृष्टीबाबतची सविस्तर माहिती आपल्याला प्राप्त होते. तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला, पृथ्वीवरील त्या काळातील सजीवसृष्टीबाबतची माहिती कशामुळे मिळते, तर याचं उत्तर असे, जीवाश्मांमुळे मिळते. आता जीवाश्म म्हणजे काय याविषयी थोडस अजून सविस्तर माहिती आपण घेऊया.
मृत प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमडतात व ते कालांतराने घट्ट होतात, यांना आपण जीवाश्म म्हणणार आहोत। जीवाश्माच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या त्या काळातील सजीवसृष्टीविषयी सविस्तर माहिती मिळते। आताच आपण या गोष्टीवर चर्चा केलेली आहे। माहित आहे का तुम्हाला या सत्राखाली एक नवीन गोष्ट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। राजस्थानमध्ये जयपूर जवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो। हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे। हा खडक या ठिकाणी पहा, राजस्थानमध्ये जयपूर जवळ जो का सापडलेला जो खडक आहे, हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे बांधकाम केले आहे। वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावर नक्षीकाम सहजतेने करता येते। बालमित्रांनो, ज्या पद्धतीने आपण कागदावर नक्षी काढतो, अगदी त्याच पद्धतीने अतिशय सुंदर अतिशय नाजूक पद्धतीने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर नक्षीकाम करण्यात आलेलं आहे। तर हा लाल किल्ला अतिशय भव्य अतिशय आकर्षक पद्धतीचा असलेला हा जो लाल किल्ला आहे, तर हा लाल किल्ला लाल रंगाचा जो वाळूचा खडक आहे, तर त्या खडकापासून बनवण्यात आलेला आहे। रूपांतरित खडक, मूळ अग्निजन्य खडकांचे व स्तरित खडकांचे उष्णता व दाब या प्रक्रियांमुळे प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात, त्यातून रूपांतरित खडक तयार होतात। आता या रूपांतरित खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही। हे खडक वजनाला जड व कठीण असतात। नीस, शिष्ट, संगमरवर, हिरा, स्लेट इत्यादी रूपांतरित खडक आहेत। म्हणजे बालमित्रांनो, या ठिकाणी तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा, जीवाश्म फक्त स्तरित खडक किंवा गाळाचे खडक यामध्ये तुम्हाला दिसून येईल। रूपांतरित खडक आणि अग्निजन्य खडक या दोन खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही। आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख खडकांचे वितरण आपण पाहणार आहोत। महाराष्ट्रात बेसॉल्ट खडक फार मोठ्या भूप्रदेशांवर पसरलेला आहे। महाराष्ट्राच्या पूर्व भागात ग्रॅनाइट हा खडक व नैऋत्य भागात जांभा खडक आढळतो। महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला व अमरावती या जिल्ह्यात स्तरित खडक आढळतो। या ठिकाणी खडकांचा प्रकार मूळ खडक, छायाचित्र, रूपांतरित खडक आणि त्याची छायाचित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे। आता पहिला जो खडकांचा प्रकार आहे अग्निजन्य खडक, त्याच मूळ खडक आहे ग्रॅनाइट, छायाचित्र या ठिकाणी दाखवलेली जो आकृती आहे, या आकृतीमध्ये अग्निजन्य, स्तरित आणि त्यानंतर रूपांतरित हे विविध जे खडक आहे त्या खडकांचे नमुने छायाचित्र दिलेले आहेत। या गोष्टीचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करूया। आता माहित आहे का तुम्हाला या सदराखाली एक नवीन गोष्ट पुन्हा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आग्रा येथील ताजमहाल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे। हा रूपांतरित खडक आहे। हा दगड राजस्थान मधील मकराना येथील खाणीतून आणला गेला आहे। बालमित्रांनो, या ठिकाणी दोन तीन प्रश्न खूप महत्वाचे आहेत। ताजमहाल कुठे आहे? आग्रा या ठिकाणी आहे। ताजमहाल कोणत्या खडकापासून बांधलेला आहे? संगमरवर या खडकाने बांधलेला आहे। त्यानंतर संगमरवर हा रूपांतरित खडकांचा प्रकार आहे किंवा संगम हा आग्रा येथील ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवर हा जो खडक आहे तो खडक कोठून आणलेला आहे? तर राजस्थान मधील मकराना येथील खाणीतून आणला गेला आहे। म्हणजे या ठिकाणी चार प्रश्न खूप महत्वाचे आहेत। अगदी त्याच पद्धतीने मध्य प्रदेशात भेडाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करत असताना नदीचे तट संगमरवर खडकांचे असल्याचे लक्षात येते। सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी आणि पौर्णिमेच्या रात्री हे तट उजळून निघतात। हे दृश्य फार मनोवेदक आहे, आकर्षक आहे। निश्चितच आपण मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर या भेडाघाटाला तुम्ही भेट द्या आणि याविषयी हा जो काय मनोवेदक जे दृश्य आहे हे पाहण्याचा प्रयत्न करा। महाराष्ट्रातील खनिज संपत्ती विषयी आपण माहिती घेऊया।
बेसाल्ट खडकाच्या विस्तीर्ण थरामुळे महाराष्ट्रात खनिज संपत्तीचे मोठे साठे फारसे आढळत नाहीत, मात्र महाराष्ट्रात पूर्व भागात व नैऋत्य भागात काही प्रमाणामध्ये खनिज संपत्ती आढळते। त्यामुळे महाराष्ट्राच्या पूर्व व नैऋत्य भागात खाणी आढळतात। जांबा खडक, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागात जांबा खडक आढळतो। हा खडक विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळतो। आणि त्यानंतर तुम्ही कर्नाटकमध्ये जर पाहिलात तर कर्नाटकमध्ये बिदर जिल्ह्यामध्ये आपल्याला हा जांबा खडक पाहायला मिळेल। आणि फक्त महाराष्ट्राचा विचार करताना कोकणच्या किनारपट्टीवर हा जांबा खडक तुम्हाला पावेश मिळेल। विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा जांबा खडक आढळतो। म्हणून बालमित्रांनो, या रत्नागिरीला आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याला जवळ असणारा जो काय गोवा असेल किंवा त्या परिसरामध्ये या जांबा खडकापासून बनवण्यात आले जो काय लाल दगड आहे, या लाल दगडापासून बांधकाम खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात। याविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्ही प्राप्त करा। आणि जांबा खडक म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे आणि त्यानंतर त्यामध्ये विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे तुमच्या डोळ्यासमोर येणं खूप गरजेचं आहे। बालमित्रांनो, या पाठामध्ये मी अतिशय सोप्या पद्धतीने नोट्ससह स्पष्टीकरण या पाठाचा मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला, जरा डोके चालवा किंवा या ठिकाणी करून पहा, या सत्राखाली दिलेले जो काय प्रश्न आहे त्या प्रश्नांचं उत्तरही या ठिकाणी दिलेलं आहे। बालमित्रांनो, या पाठाचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास करा। आतापर्यंत तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर श्रीमंत कोळी व्हिजन ऑफ टीचर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या मनामध्ये काही शंका कुशंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, जरूर त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देईन। धन्यवाद।